चला नमस्कार भाऊ अण्णा बहिणींना सगळ्यांना. मग आता तुमच्या पुनंताईने काय काय बेत बनवलंय, आज लईच भारी बेत बनवलंय बरं का, एकच नंबर चणचणीत झणझणीत. तर सगळ्यांनी जेवायला या आणि बघा आज बेत काय बनवलंय तुमच्या पुनंताईने. वारं सुटलंय बाहेर, वारं सुटलंय वारं चालू करा किती हा, फॅन चालू करा की. बर बर करतो फॅन चालू. हा हा काय आपले शेगडे नीट करा नेले श्रीगोंद्याला, त्याच्यामुळं आप आज सगळा स्वयंपाक सगळा सुरू होते. त्यात वारं का होता सारं सुटलंय. आपण काल टाटरचा घोटाळा झाला होता, टाटर नीट करून आणलाय, परत फॅन बी नीट करून आणलाय. आता जी हे आतमध्ये फिरतय ती नवीन टाकलं, परत आता शिगडी नेली. शिगडी काय लय टाइम झाला ना काल दाजीला. तर बघू आता काय तुमच्या पुनमताईने काय काय बेत बनवलाय मस्त बघित चणचणीत झणझणीत. बर 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 आणतो आणतो कस शेंगदाण्याची चटणी. बटाट सुजीत भाजलेलं बटाट आज लईच आयटम केलं तुमच्या पुनमताईने बाबा. कोणचं खाव ती कळायचं ना. चुलीत गेलंय नाही का, लय भारी लागत मस्त पैकी. काय आता त्यात शेंगदाण्याची चटणी तीन टाकून केलं तीन कस काय लागतंय बघा, नाद नाही करायचं. मस्त बघित चणचणीत झणझणीत. आमच्या भावांचं बहिणीचं झालं का नाही जेवण. का आता तुमच्या पुनमताईने काय काय बनवलंय आणि कस बनवणार आहे काही बटाट्याची काय चुलीत भाजलेलं बटाटा आहे याच्यात बिलय जीवन सत्व असत या लहान लेकरांना खायला, पण आपण मोठी लेकरच खातो या ही. वांग्याचं भरीत वांगी बी चुलीत भाजलेली. आता बघा ही कस करते मी. लोणचं टाकलं असत आता मी, चक्कर हो गया आहे डोका एक तर. शेंगदाण्याची चटणी टाकली आता त्यात, ह्याच्यात बी टाकू शेंगदाण्याची चटणी भरतात. असं लय आयटम खायला असलं म्हणजे जेवण कोण बरं होत. कस चणचणीत आणि झणझणीत. चणचणीत झणझणीत मस्त पैकी. कस काय भावांना बहिणी तुमच्या पुनमताईने आज बनवलंय, चुरीतलं बटाटा उकाडलेलं, परत वांग भरीत,
एकच नंबर लागत खायला बघ, उन्हा तोंडाला पाणी सुटायला लागलं. पूर्वा पिलू गेल्या शाळेत डबा घेऊन जाते ते, आपणच राहतोय माग जेवायचं. तुमच्या दाजींना उशीर होतो ना यायला जरा तिकडून, त्याच्यामुळं बेत खाणार आता तुमचं दाजी चणचणीत झणझणीत भरीत. कोण कोण येणार दाजी बरोबर, पुरमताई बरोबर जेवायला? आज वांग्याचं भरीत, परत बटाट्याची चटणी हो का मस्त बघी उकडलेलं. अजून बेत हे बनवलेला तुम्हाला दाखवायचं आहे, काय काय बनवलंय तुमच्या पुरमताईने. हा आता तेवढं हीच चाललंय, तीच बघा. हा हि चालू आहे, हीच म्हणलं. भावांना बहिणींना शिवन्या बी आली जेवायला. शिवन्या तू इकडे बस, इथं बस, इथं पाण्याचं दे ना, त्रास नाही माझ्या. काय आज मी कळशी भरून आणली. हो बर, कि तुझा गलास साईडला. तुम्हाला चालतय तर दुसरा बेत काय तर चला बघू. दुसरा बेत कोबी, चणचणीत झणझणीत कोबी. कोबी कोबी तिसरा बेत वा 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 वा, कस काय चणचणीत झणझणीत मस्त पैकी. तिसरा बेत शेवग्याच्या शेंगाच कालवण, कोबी, बटाट चुलीत भाजलेलं आणि ही भरीत. तर चला आपण जेवायला वाढू. आणि ही बहार. शिवन्या काय खाणार आहे? शिवन्याला काय काय पाहिजे? बर चला भावांना बहिणीला, आज लई भारी बीत आहे. आज भावांना बहिणीला भाकर मग काय भरता बरं भात खाणार का? पुढे घे भावांना बहिणींना दाजी आणि पुनमताई बोलू तर जेवाय या सगळ्यांनी. आपल्या भावा बहिणीला सगळ्यांना लई हिडिओ आवडतात बेताच, तर त्याच्यामुळे तुमची पुनमताई टाकती. सांडला रे बेताच व्हिडिओ, एकच नंबर असतात ना त्याच्यामुळं. शिवन्याला लई आवडतं शेंगाचं कालवण. शेंगा दे आणि कालवण दे. शेंगा कालवण मला दे. काय कर बर का, एका ताटले तिची अरे एटम बर का, आणि भात आणि शेवग्याची शेंग. शिवन्याला देऊ द्या, माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलंय. तुम्हाला बी देती, टेन्शन देऊ नका. तुम्हाला एका ह्याच्यात भात आणि शेंगाचं कालवण देऊ का? बस शेंगा बी दे भरपूर. होय होय दिती की. वा 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 वा, आजचा बीच काय मर किती खाऊन. किती खाऊन किती नाही झाला. हा
बघा कस काय मस्त बीज त्याच्यात चार आयटम दे आता ह्याच्यात भाकर काटली चाळी घेतली काय नाही तर भाकर दुसर भरीत भरीत तिसर बटाट बस बटाट गोबी गोबी आणि लोणचं थांबे मी देते थांब तिकडे नाही आहे इथं शिवणे आहे खा कोणचं खा तुला लोणचं पाहिजे का शिवणे तुला पाहिजे तू म्हणते बारके बाळांनी लोणचं नाही खायचं अरे खोकला येतो शिवणे वा 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 आज काय पाची पकवान आहे म्हणायचं पाची पकवानाचा बेत आहे आज चला तर बघा पाची पकवानाचा बेत चला भावांनो बहिणींनो जेवाया मस्त पैकी चणचणीत झणझणीत असा बेत आता मी बी खाणार आहे भात आणि शेवग्याच्या शेंगाच कालवण दुसरं काय का आता शेवग्याच्या शेंगाच कालवण घेती चणचणीत झणझणीत असा शेवग्याच्या शेंगाचा बेत केलाय तुमच्या पुनमताईनी काय भारी चव लागायला लागली रे एकच नंबर दुसरं भरीत कोबी सगळं थोडं थोडं घेणार आहे एकदम आपण अयो बरी वांगा भरीत थोडं नाही म्हणून खाणार लय नाही खाणार मी थोडस नॉर्मल दुसरा कोबा तर चला जेवायला सगळ्यांनी मस्त पैकी चुलीवला गरम गरम बेत आहे बनवलेला तुमच्या पुनमताईनी चणचणीत न झणझणीत असं आहे तर आधी वाबा खाते चला जेवाया सगळ्यांनी तू आम्ही आहे ना खाऊन पिऊन तिकडं बांधकामात जाऊन झोप तू उन्हाळा आहे ना शिवणे घरी देऊ का बटाटा शंभर चटणी
टाकू चुली बांधायला. शेंगदाण्याची हे आपल्या शेवग्याची शेंग लई भारी चविष्ट लागते. दे ना थोड दे. बस मस्त बघित चणचणीत झणझणीत बी येत आहे भावांना बहिणींना. मी तर म्हणलं चुरून खाताल तुम्ही भाकरी बरोबर काढलो ना करू भाकरी बरोबर. पण आता ही आयटम भाकरी बरोबर खावा लागते ना ही. त्याच्यामुळे डोकं चालवलं जा आजीने बरे आहेत. वा तर लोणचं कोबी मस्त झणझणीत कसं आहे बरं एकच नंबर. शिवण्या तुला काय देऊ? ती पण खा. काय म्हणतात ती शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि भात घेतलेला. सगळ्यांनी जेवा या. आणि आजचा बेत कसा वाटलाय पुन्हा ताईने केलेला नक्की सांगा. तुमच्या दाजूला जायचंय भाजी काय अजून. आणि एक तर ऊन इतकं बेकार बाया सगळं निघूशी वाटत नाही. असल्या उन्हात आपल्याला भाजीपाला घेऊन विकायला जावं लागतं. आता जेवण ठेवून करायचं थोडा आराम करायचा लगेच नाही. शेवग्याच्या शेंगाचं कालवण तुम्हाला देऊ का वाजून? मला संपून द्या. लय मस्त लागतंय. भात आणि कालवण एकच नंबर लागतं शेवग्याच्या शेवण. सगळं आज चुरी वरच देते. चणचणीत झणझणीत असा निघाय. आज किंवा आज बी आपल्याला काय श्रीमंत जायला जमत नाही काय निवड्या शिकडे आणायला.
जेवण काय पाहिजे? काय नको? आज आमच्या बहिणींनी काय काय देत बनवला? पूनमताईचा बेत कस काय वाटला? तुमच्या पूनमताईनी बेत बनवलेला पाचे पकवानाचा? हा नक्की कमेंट मध्ये सांगा। चला मग तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये। सगळ्यांना बाय 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 म्हणलं पाहिजे। पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू, बाय बाय। नक्कीच व्हिडिओ बघा आणि कस काय पाचे पकवानाचा बेत झालाय सांगा कमेंट करून। बाय बाय सगळ्यांना, बाय बाय हा।